आळेगाव विधानसभा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहत आला. या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार मंत्री बनतात असा इतिहास असल्याने इथून निवडून येण्याकरिता इच्छुकांची संख्या नेहमीच अधिक असते. सद्यस्थितीतही या मतदारसंघातून निवडून आलेले डॉक्टर अशोक उईके हे राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहेत. त्यांनी माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंत पुरके यांचा 2014 निवडणुकीत पराभव केला. यावेळी निवडणूक चुरशीची होऊ शकते. महावॉईसने विधानसभा 2019 चा या मतदारसंघातील सद्यस्थितीत केलेला हा पंचनामा. कधी काळी काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ राहिलेले राळेगाव विधानसभा क्षेत्र गेल्या 5 वर्षात बऱ्यापैकी भाजपामय झाले आहे. 2014 विधानसभा निवडणुकीत मोदी लाट व काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा फटका माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंत पुरके यांना बसला. तब्बल 38,000 वर मतांनी भाजपाचे डॉक्टर अशोक उईके यांना मतदारसंघातून निवडून आले. त्यावेळी भाजपाजवळ गमावण्यासारखे काहीही नव्हते. स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेसच्या ताब्यात होत्या. संघटन पातळीवर भरीव कामगिरी करत असतानाच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत भाजपने एक एक करत ताब्यात घेतल्या. दरम्यानच्या काळात काँग्रेस अधिकाधिक खिळखिळी होत गेली. 2019 लोकसभा निवडणुकीतही गटबाजींचा फटका काँग्रेसला बसला. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेच्या विजयी उमेदवार भावनाताई गवळी यांना या मतदारसंघात तब्बल 28,000 मतांची आघाडी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामगिरीचे श्रेय डॉक्टर अशोक उईके यांना देत त्यांची थेट कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लावली. भाजपाकरिता या सर्व घडामोडी मंगल सदरात मोडणाऱ्या असल्या तरी भाजपातील गटबाजी गेल्या 2 वर्षात उफाडून वर आली आहे. ज्या गटबाजीने काँग्रेसला होत्याचे नव्हते केले तोच प्रकार भाजपातही सध्या सुरू आहे. वर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी सध्या राळेगाव मतदारसंघात चांगलेच ऍक्टिव्ह झालेत असून कॅबिनेट मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्याऐवजी माझी उमेदवारी पक्की आहे असा संदेश देत ते गावोगावी फिरत आहेत. भाजपातीलच एका गटाची त्यांना भक्कम साथ असून राळेगाव, बाभुळगाव, कळंब तालुक्यातील गावोगावी नितीन मडावी व असंतुष्ट भाजपा कार्यकर्त्यांचे फ्लेक्स आज रोजी झळकत आहेत. गर्व न करणे, एक आपल्या साध्या वेशभूषा कपड्यामध्ये राहणे हे त्यांचं एक व्यक्तिमत्व एक वेगळंच आहे आणि कुठच्या याचा त्यांनी कधी स्वतःला अहंकारपणा येऊ दिला नाही. आज मी जवळपास 2004 त्यांचं बघत आहोत. कुठल्याही म्हणजे सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालवणे, संघटना मजबूत करणे, त्याचबरोबर किंवा फक्त आपल्याच पार्टीचे नाही तर तेवढाच मान शिवसेनेतल्या कार्यकर्त्यांना सुद्धा ते देतात. सर्वांना मित्रपक्षातल्या लोकांना सुद्धा आपल्यासोबत घेऊन चालतात. जे कोणती आपल्या युतीतले पक्ष आहेत त्या सुद्धा लोकांना मान सन्मानाची वागणूक देतात. असे व्यक्तिमत्व म्हणजे फार कमी पाहायला मिळतात आणि आजपर्यंत त्यांच्या कार्यकाळात असं म्हणजे भरपूरशी अशी कामं आहे की मी त्यांनी कुठलाही व्यक्ती त्यांच्याजवळ नेला त्यांनी नाही हा शब्द वापरला नाही कामासाठी. हीच त्यांची जे काम करण्याची शैली आहे त्यात सर्व जनसामान्य लोकांना माहीत आहे. त्यामुळेच आज आम्हीच त्यांच्यावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व नसून जे जनसामान्य लोकांमधून आज जो आपण त्यांच्यावर असलेला जनसागर पाहायला मिळतो त्यामुळे असं तरी आमच्या लक्षात येत आहे किंवा म्हणजे लोकांच्या मनावर वाटतंय की आज जवळपास 50,000 जास्त मताने मान्य नामदार डॉक्टर प्राचार्य अशोक उईके सर निवडून येतील असं मला 100% आशा आहे. राज्याच्या राजकारणात राळेगाव विधानसभा मतदारसंघाला नेहमीच महत्व राहत आले आहे. अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या या मतदारसंघातून जो उमेदवार निवडून येतो त्याची थेट कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लागते असा मतदारसंघाचा इतिहास आहे. मात्र अनेक बाबतीत हा मतदारसंघ आजही मागासलेला आहे. रस्ते, इमारती व पूल या दृष्टीने काही भरीव कामगिरी झाली खरी, पण शेतकरी आत्महत्या, प्रचंड बेरोजगारी, मोठ्या उद्योगाची वानवा, कोरडवाहू शेतीचे प्रचंड प्रमाण, दर्जेदार शिक्षणाचा अभाव, प्रशासनाचा ढिसाळ कारभार, महसूल, कृषी, शिक्षण, आरोग्य या संदर्भात नागरिकांची प्रचंड पिळवणूक या मतदारसंघात सातत्याने होताना दिसते. सत्ता कोणत्याही पक्षाची असो या समस्याची पाळेमुळे अधिकाधिक घट्ट होताना दिसतात. दिवसागणिक 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, एकाच वर्षी फवारणी करत असताना झालेले 22 शेतकऱ्यांचे मृत्यू अशा घटना येथे घडलेल्या आहेत. आपल्या जाहीरनाम्यामध्ये लोकाला जे आश्वासन दिले, जनतेला जे आश्वासन दिले, शेतकऱ्याला जे आश्वासन दिले ते कुठलं आश्वासन यांनी पाळलं? तुम्हाला असं वाटते या सरकारनं दिलेलं कुठलंही आश्वासन पाळलेलं नाही. आपल्या महाराष्ट्रामधील शेतकऱ्याचा 7-12 हे सरकार कोरा करासाठी निघालेलं आहे, निघालेलं होतं. आणि शेतकऱ्याला यांनी आश्वासन केलेलं होतं की आम्ही महाराष्ट्रामध्ये सत्ता आली तर तुमचा 7-12 कोरा करू. पण या महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याचा 7-12 का
साधं कर्ज माफ सुद्धा झालेलं नाही. यावरून हे सरकार शेतकऱ्याप्रती किती संवेदनशील आहे हे आपल्याला दिसते. आणि अतिशय खोटारडं असं सरकार आहे की जाहीरनाम्यामध्ये दिलेली कुठलंही आश्वासन या सरकारनं पाळलेलं नाही, म्हणून यांना सत्तेमध्ये परत बसण्याचा अधिकार नाही. काँग्रेसच्या राजवटीत जनता त्रस्त झाली होती, त्या काळात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या.